आजची आपली रेसिपी आहे बनाना फ्राय, तळलेलं केळं। ह्यासाठी आपल्याला भाजीची कच्ची केळी घ्यावयाची आहे। ही थोडीशी पिवळसर झालेली असतील तरी चालेल। ही भाजीची केळी, जिरे पूड, काळी मिरी पूड, हळद, चवीनुसार मीठ, हे केळं आपल्याला सोलून घ्यावयाचे आहे। आणि ह्या केळ्याचे आपल्याला उभे काप करावयाचे आहे। साधारणतः एका केळ्याचे 3 काप करावे। केळं जास्त मोठं असेल तर आपण ते अर्ध करू शकतो। त्यानंतर सर्व मसाला त्या केळ्यांना व्यवस्थित लावून घ्यावयाचा आहे। जिरेपूड, काळी मिरीपूड, हळद आणि मीठ हे सर्व केळ्यांना व्यवस्थित लागले जाईल ह्याची काळजी घ्यावी। नंतर आपल्याला तव्यावर थोडे तेल घ्यावयाचे आहे। हे केळे तळण्यासाठी आपण तूपही वापरू शकतो। नंतर त्यावर आपल्याला एक एक केळ्याचे काप ठेवायचे आहे। हे केळे थोडे कच्चे असल्यामुळे ते शिजवण्यासाठी आपल्याला त्यावर झाकण ठेवून एक वाफ घ्यावयाची आहे। थोड्या वेळानंतर झाकण उघडून ही केळी आपल्याला पलटवून घ्यावयाची आहे। साधारणतः ही केळी दोन्ही बाजूंनी अशी खरपूस आपल्याला करावयाची आहे। दोन्ही बाजूंनी ही केळी अशी खरपूस तळली की झाले आपले बनाना फ्राय तयार। झटपट नाश्ता आणि चविष्ट। आपल्याला रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, प्राचीज किचन। थँक्यू।